संपादित जमिनीचा मावेजानं दिल्याने दिल्याने लघुपाटबंधारे विभागातील साहित्य जप्त ॲडव्होकेट आर जे बनकर यांच्यामार्फत केला होता दावा अंबड तालुक्यातील टाका साठवण तलावासाठी सतरा वर्षापूर्वी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मावेजा न दिल्याने लघुपाटबंधारे विभागाच्या जालना येथील कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिवानी न्यायाधीश व्ही झी कारमोरे यांनी दिले होते त्यामुळे या कार्यालयातील विविध साहित्य आज जप्त करण्यात आले श्रीमती केशरबाई कचरू गदखने यांच्या एक हेक्टर त्रेपन्न आर जमिनीची छत्तीस लाख तेवीस हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते ते न दिल्याने वसुली करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागातील एकोणीस लोखंडी कपाटे का कार्यकारी अभियंत्याची खुर्ची झेरॉक्स मशीन असे साहित्य जप्त करण्यात आले टाका साठवण तलावासाठी टाका येथील गट नंबर एकशे सत्तावीसमधील एक हेक्टर त्रेपन्न आर एवढी जमीन महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहामध्ये संपादित केली होती भूसंपादनाच्या वेळी देण्यात आलेला जमिनीचा मोबदला अत्यल्प होता त्यामुळे केशरबाई गित गतखने यांनी ॲडव्होकेट बनकर आणि ॲडव्होकेट राम गव्हाणे यांच्यामार्फत दोन हजार बारामध्ये जालन्याच्या न्यायालयात दावा दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी होऊन मे दोन हजार बावीसमध्ये प्रकरणाचा निकाल लागला त्या दाव्यामध्ये जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यासह अंबाडचे उपविभागीय अधिकारी आणि लघुपाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्या रोहित देशमुख यांना प्रतिवादी करण्यात आले होते तथापि यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यांनी अद्याप ही मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा न केल्याने व संपादित जमिनीचे पैसे भरण्यास टाळाटाळ करून रक्कम न देण्याचे धोरण अवलंबिल्याने न्यायाधीश कारमोरे यांच्या न्यायालयाने लघु पाटबंधारे खात्याच्या संपत्तीची जप्तीचे आदेश दिले त्यानुसार ॲडव्होकेट बनकर ॲडव्होकेट गव्हाणे यांच्यासह न्यायालयाचे बेलिफ डी ई चांदोडे आर एच वाकडे यांनी लघु पाटबंधारे खात्याच्या मोतीबागेजवळील कार्यालयातून एकोणीस लोखंडी कपाटासह कार्यकारी अभियंतेची खुर्ची आणि झेरॉक्स मशीन असे साहित्य जप्त करून ट्रकमध्ये भरून नेले